आमदार हितेंद्र ठाकूर यांची फोनवरून शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती येते आहे। हितेंद्र ठाकूर यांच्या मंधरणीसाठी आता शरद पवार यांनीच एंट्री घेतलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, काय माहिती मिळते, काय चर्चा झाली नेमकी शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात? सौरभ, आज जे आहे तो दुपारच्या नंतर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आलेलं, त्यावेळी विनायक राऊत शिवसेनेचे खासदार, त्याचबरोबर राजन विचारे हेही उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश खाकडे आणि माहुल हे दोन्ही जण उपस्थित होते आणि या वेळेला जे आहे तर दोघांमध्ये चर्चा झाली आणि यावेळी अंकुश काकडे जे आहेत त्यांच्या फोनद्वारे शरद पवारांशी चर्चा झाली। सुमारे 2 मिनिटं ही चर्चा झाली आणि त्यावेळेला शरद पवार यांनी थेट हितेंद्र ठाकूर यांना महाविकास आघाडीला मत करण्याची हे विनवती केलेली आहे, कारण की शेवटी शरद पवार हे एक राजकीय मोठं वलय आहे असं हितेंद्र ठाकूर यांनी मान्य केलेलं आहे। तर मात्र शरद पवारने जरी फोन केला असेल तरीही आपण जी मतं देणार आहे ती 10 तारखेलाच उघड करणार असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद प्रभाकर या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।